हॅलो फ्रेंड्स, आज आपण चिकनची कलेजी आणि पोट्टा फ्राय करणार आहोत. त्यासाठी इथे मी कलेजी आणि पोट्टा घेतलेला आहे. त्याचे दोन दोन पीसेस करून घेतलेले आहे लवकर शिजण्यासाठी. याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. या रेसिपीला काहीही मसाले जास्त लागत नाही, काही वेळ लागत नाही. अगदी पटकन 2 मिनिटात होणारी रेसिपी आहे. फक्त याचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. चला तर आपण याला आता फोडणी घालूया. फोडणीमध्ये मी कुठल्याही प्रकारे तेलाचा वापर केलेला नाही. डायरेक्ट कुकरमध्ये कलेजी पोट्टा स्वच्छ करून टाकून द्यायचं आहे. गॅस फुल ठेवायचा आहे. त्यानंतर मसाले टाकायचे आहे. मसाले पण अगदी थोडेच आहे. अद्रक लसूणची पेस्ट, काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि याला एक वेगळी टेस्ट येण्यासाठी 1 चमचा शेजवान चटणी. बस इतकेच मसाले मी टाकलेले आहेत. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस फुल ठेवायचा आहे. याच्यात कुठल्याही प्रकारे पाणी टाकायचं नाही, तेल टाकायचं नाही. यालाच तेल आणि पाणी सुटतं, त्याच्यावरच आपण हे शिजवून घेणार आहोत. कुकरला झाकण लावायचं आहे. कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. गॅस बंद करायचा आहे. कुकरची शिट्टी थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण उघडायचं आहे आणि पुन्हा गॅस चालू करायचा आहे. याला तेल आणि पाणी सुटतं, ते तेल पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे याची टेस्ट वाढण्यासाठी. या प्रकारे हे सर्व तेल पाणी आटल्यानंतर गॅस पुन्हा बंद करायचा आहे. या प्रकारे तयार आहे अगदी 2 मिनिटात आपला कलेजी पोट्टा फ्राय. अगदी झटपट होतो. कुठल्याही प्रकारे मसाले वापरायची गरज नाही किंवा जास्त टाइमपास करायची गरज नाही. डिशमध्ये काढायचं, कोथिंबीर टाकायची आणि पटकन सर्व करून घ्यायचं. तयार.